श्री पारस फैशन वर्ल्ड, रिश्ता वही खुशियां नहीं, एक वेळा अवश्य भेट द्या। दैवळ सह 26 गाव माळमाता प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेसाठी ज्या गिरणा धरणातून पाणी पुरवठ्याची तरतूद होती ते गिरणा धरण 100% ओसांडून वाहत आहे, पण धरण उशाशी आणि कोरड दशाशी अशी अवस्था 26 गाव पाणी पुरवठा योजनेची झाली आहे। माळमात्यावरील 26 गावांमध्ये ऐन पावसाळ्यात गावकऱ्यांना पिण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही, अशी परिस्थिती सध्या झाली आहे। माळमात्या परिसरातील गावांमध्ये दर 15 दिवसांआड पाणी येते, याचा जाब विचारण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र दिनांक 1 ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांनी पाणी पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांना घेराव घालून प्रश्न उपस्थित केला व जर 15 दिवसात पाणी पुरवठा सुरळीत केला नाही तर जलशुद्धीकरण केंद्राजवळ आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे। यावेळी माळमाता मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री हिरालाल नरवाडे सर, तसेच सतीश आप्पा रकडे, तसेच माजी सतीश अप्पा रक्ते, माजी सैनिक साजवाड, श्री संदीप ढिगे, बुरा घनवड शेंदुर्णी, तसेच आबा कदम, लक्ष्मण बागूत, भूषण सरोने, प्रमोद पवार, समाधान केदारे, राहुल मते, निलेश जाधव गिगाव, वैभव अहिरे गोंजाने आदी तरुण मंडळी उपस्थित होते। प्रबंधभूमीसाठी नामदेव पवार। नमस्कार। कशा संदर्भात तुम्ही निवेदन देण्यासाठी आले होते? हा जो आपला माळमाता भागातील 25-26 गाव आहेत, या गावांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा यासाठी आता गेले काही दिवसातच आपण पाहिलं की कमीत कमी 15 ते 20 दिवस झाले गावामध्ये प्यायचं पाणी नाही आणि ही समस्या वारंवार येत असती। त्यानंतर जो पाणी पुरवठा अगोदर 4-5 दिवसाआड होत होता तो आता 8-8 दिवसांनी होत आहे, जबकि पाण्याची कुठली समस्या नसतानाही जर ही समस्या येत असेल तर याला नेमके कारण काय आहे? यासाठी जलविद्युतकरणाचे शुद्धीकरणाचे जे अधिकारी आहेत श्री पगारे साहेब, जाधव साहेब, निकुम साहेब यांना निवेदन देऊन आणि त्यांच्याजवळ ह्या समस्या मांडलेल्या आहेत की पुढे या गोष्टी घडल्या नको पाहिजे आणि काय समस्या असेल त्याचं निवारण करून आणि सुरळीत पाणी कमीत किमान 4 दिवसाआड तरी पाणी यायला पाहिजे। या संदर्भात या आपले पूर्ण जे जवळपासचे गाव आहेत दैवाळ, पाडळदे, साजवाळ, सर्व तरुणांनी आणि मित्र संघटने मिळून या आपण निवेदन दिलेलं आहे। आता पाहू याच्यावर काय कारवाई होती आणि जर कधी समजा याच्यावर समाधान जर कधी स्थायी समाधान होत नसेल तर यावर आपण पुढचा पर्याय म्हणून तसं आंदोलन करण्याची वेळ आली तर तेही करायला तयार आहोत। तुम्ही याच्यावर लक्ष द्या, शिंदेचा मी ज्यावेळेस सांगितलं फोन केला म्हणे इथं पाईपलाईन फुटलेली, म्हटलं तुम्ही कुठे आहे, चला म्हटलं मी येतो, कुठे पाहू म्हटलं होण्यासारखं असेल तर आपण मदत करू। मागच्या वेळेस सुद्धा निकम सर होते, जाधव सर यांना विचारा, आम्ही स्वतः आमच्या इथले गावातले पोलीस पाटील आणि आम्ही स्वतः इथून तारे म्हणजे लाईटची व्यवस्था नाहीये, आम्ही कमीत कमी 1000 मीटर वायर टाकून आणि तिथपर्यंत वेल्डिंग मशीन पासून तर कारागीर उपलब्ध करून दिला आणि ते लिकेज काढलं बरोबर, बाकी जे होणार नाही म्हणजे त्याच्याशिवाय लॉकडाऊनचा पिरियड, त्याच्यासाठी वेल्डिंग मशीन आणि त्याच्या जनरेटर वगैरेची आवश्यकता होती, पण प्रयत्न केल्यानंतर सर्व काही होतं। प्रयत्न करायला पुढे मी त्यावेळेस जैनला बोललो की कुठे मला स्पॉट दाखवा, पाहतो जर शक्य असेल तर करू, तर जैन कुठे मुक्ताई नगरला, जर कधी तू इथं एवढी मोठी समस्या आहे पाण्याची आणि तू मुक्ताई नगरला कसं काय पोहोचतो आणि नंतर पाणी आल्यावर सुद्धा पाणी सोडायला नाही, याच्यावर तुम्ही लक्ष द्या सर। नेमका पाणी पुरवठा होतो कसा? चालेल सर। ग्रामीण देवास 26 गाव पाणी पुरवठा योजनेचे काही ग्रामस्थ माझ्याकडे आले होते पाणी पुरवठ्याबाबत तक्रारी, याबाबत ग्रामस्थांची मी सविस्तरपणे चर्चा केली आणि चर्चेअंत असं झालं की पाणी पुरवठा विस्कट होण्याची कारणं जी आहेत यातलं मुख्य कारण जे आहे की इंद्रप्रस्थ आपली जी मुख्य लाईन जी आहे इंद्रताना मुला कनेक्शन दिल्यामुळे हा प्रॉब्लेम मॅक्झिमम निर्माण होतो। आत्ता बी 4 दिवस लाईट नव्हती त्यामुळे पाणी पुरवठ्याला उशीर झालेला आहे आणि यापुढे आम्ही ती पाणीपुरवठा सुरक्षित व्हायची लक्ष पाहिजे। थँक्यू।
श्री पारस फैशन वर्ल्ड रिश्ता वही खुशिया नहीं एक वेळा अवश्य भेट द्या। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरु चॅनल सबस्क्राइब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।